सिडको परिसरातील संत तुकाराम नाट्यगृह येथे महात्मा फुले विकास मंडळाच्या वतीने वधूवर परिचय आणि समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा फुले माळी समाज विकास मंडळ औरंगाबाद यांच्या वतीनं वधूवर परिचय आणि समाज मेळाव्याचे औरंगाबाद शहरातील संत तुकाराम नाट्यगृह N5 सिडको येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हा उपाध्यक्ष मदनराव नवपुते यांना माळी समाज भूषण हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी सुदाम शिवराव महाजन, संजय गव्हाणे, मदनराव नवपुते, निर्मला गीते, उत्तमराव काळवणे, भीमराव महाजन, संतोष काळवणे, रमेश कृष्णराव जाधव, ज्ञानेश्वर करवंदे, राजेश्री शेलेकर, सुनील सोनवणे, रेणुका जाधव, नामदेव दापके, उषाताई दत्तू हिवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. माळी समाजातील वधूवरांसाठी या वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मला आता या ठिकाणी पुरस्कार असल्यामुळे सांगावं लागल असं सहज लक्षात आलं का जिल्हा परिषद शाळा, पंचायत शाळा, महानगरपालिका शाळा असा जो विषय पुढे येतो याला कुठेतरी नाव असावं. आणि मग ते काय नाव द्यावं, मी सहज असं बोललो होतं का भाई याला सावित्रीबाई फुले असं नाव असावं. कारण 1848ला त्या भिडेवाड्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी जी पहिली शाळा उपस्थित केली त्या शाळेची जर पहिली कोणी शिक्षिका होती तर सावित्रीबाई. आत्ता ताईंनी सांगितलं या देशात महिलांचा जो उच्चक्रम या ठिकाणी वाढलेला आहे आणि आज पुरुषाईपेक्षा श्रेष्ठ म्हटलं तर वावगं ठरणार नाही, दोघांचाही कुठे सहवास नाही. याचं जर सारं श्रेय कोणाला जातं असेल तर त्या सावित्रीबाईला जातं असेल. असंच आम्ही 2 वर्षापूर्वी चिकलढाणच्या महानगरपालिकेची शाळा आमच्या नगरसेवकच्या माध्यमातून मी महापालिकेत एक प्रस्ताव टाकायला लावला आणि तो प्रस्ताव आपण मंजूर करून घेतला आणि मागच्या वर्षी त्या शाळेला अधिकृत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महात्मा फुले असं नाव घोषित केलं. यावेळी काशीनाथ जाधव, गंगाधर गोरे, गणेश काळे, संतोष गोरे, गणेश हिवाळे, साळूबा पांडव, गणेश हिवाळे, अशोक गोरे, संतोष गोरे, पुष्पा गोरे, सुमन राऊत, गणेश शहाणे, उमेश उबाळे, महादूत चौधरी, कैलास फाळके, उत्तम पांडव यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. यावेळी या कार्यक्रमाला महात्मा फुले माळी समाज विकास मंडळाचे सदस्य, त्याचप्रमाणे ग्रामीण शहरी भागातील माळी समाज बांधव तरुण तरुणींची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती.